विधवा महिला सन्मान कायदा करण्यासंबंधी महिला संघाच्या वतीने ग्रामपंचायतीस निवेदन विधवा महिला सन्मान कायदा झालाच पाहिजे तर या संबंधी बेडखेळा येथील वर महिला संघाच्या वतीने बेडखेळा ग्रामपंचायत अध्यक्षा विद्या देसाई व ग्रामविकास अधिकारी अशोक झेंडे यांना बुधवार तारीख सत्तावीस रोजी निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थितांचे स्वागत ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पाटील यांनी करून गेल्या महिन्याभरापासून बेडकियाळ येथील साहित्य शेती संस्कृती सोशल फाउंडेशनच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या जागृती परबैठकींचा बैठकींचा आढावा घेतला तर साहित्य संस्कृती शेती फाउंडेशनचे अध्यक्ष निवृत्त प्राध्यापक डी एन दबाडे म्हणाले विधवा महिला सन्मान कायदा व समाजात चालत आलेल्या जुन्या रूढी परंपरा व विधवा महिलांना देण्यात येत असलेल्या वागणूक हे थांबले पाहिजे तर या विषयासंबंधी झालाच पाहिजे व समाजात विधवा महिलांना ही सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे तेव्हा यासाठी कायदा झाला पाहिजे हे महत्वाचे आहे तर गावातील महिला संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहेत या प्रसंगी महिला संघाच्या वतीने देण्यात आलेले निवेदन स्वीकारून अध्यक्षा विद्या देसाई म्हणाल्या विधवाना यापुढे समाजात सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे व त्यांनाही इतर सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेता आला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत तर लवकरात लवकर याविषयी निर्णय घेऊ ग्रामविकास अधिकारी अशोक जेंडे म्हणाले बेडख्या येथील बऱ्याच महिला संघटनेच्या वतीने यासंबंधी यापूर्वीही निवेदन आले असून याविषयी आज वीसच्या वर महिलांनी संघाच्या माध्यमातून निवेदन दिले आहेत तर याविषयी चर्चा करण्यासाठी आम्ही बुधवार तारीख तीन ऑगस्ट रोजी विठ्ठल मंदिरात विशेष ग्रामसभा आयोजित करून निर्णय घेऊ या प्रसंगी प्रकाश पाटील किनीकर शिवाजी पाटील बंडाकाका जोशी डॉक्टर विक्रम शिंगाडे हसन मुल्ला सुरेश घोणे महादेव गिरमल ग्रामपंचायत सदस्य मनोज यादव तात्यासाहेब केस्ते महिला संघाच्या प्रतिनिधी सेवा प्रतिनिधी श्रीदेवी चौगुले रुपाली चौगुले जयश्री संघाने ज्योती कुराडे गौराबाई गुरव व संघाने मळा भागातील महिला संघाच्या सदस्या उपस्थित होते